नमस्कार, तुमचं राधिका शांतनु किचनमध्ये स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया मस्त रिच क्रीमी आणि बटरी एक करी. ही थोड्या वेगळ्या पद्धतीची आहे. इथे आपण हिरवं वाटण यूज करणार आहे आणि खायला अप्रतिम लागते. चला तर आपण वाटण तयार करून घ्या. यासाठी मी आता 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. आणि 1/2 वाटी कोथिंबीर घालायची आहे. आणि याचं आता आपण वाटण तयार करून घेऊया. आपलं वाटण रेडी झालं आहे. आता आपण फोडणी घालूया. इथे मी कढईत थोडं तेल घेतलं आहे, थोडं बटर टाकलेलं आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते आता आपण यात परतून घेऊया. याला परतवायला 2 ते 3 मिनटं लागतात. म्हणजे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण याला परतवायचं. एकदा तेल सुटलं म्हणजे समजून जायचं की आपलं वाटण छान शिजून गेलेलं आहे. आता हे वाटण माझं 2 ते 3 मिनटं परतून झालेले आहे. याला छान तेल पण सुटलेलं आहे. आता मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालते. ते थोडं परतून झालं आहे की मग यात मी आता 2 चमचे ग्रेटेड पनीर घालणार आहे. आणि हे ऑप्शनल आहे. जर म्हणजे तुम्हाला नाही घालायचं असेल तरी चालेल, पण याने चव खूप छान लागते. आणि हे थोडं 1 मिनटपर्यंत झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. आता 1 मिनटं झालेलं आहे. ते सगळं छान परतून झालं आहे. आता आपण सगळे ड्राय मसाले टाकूया. यात थोडी हळद घालायची आहे, थोडं लाल मिरची पावडर घालायची आहे आणि थोडा गरम मसाला. आणि हे मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं. आणि हे परतून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी 2 चमचे यात फ्रेश मलाई घातलेली आहे आणि चव आणखीन छान लागते. आणि आता आपण काय करू, यात थोडं पाणी घालूया. पाणी जास्त नाही घालायचं, आपल्याला ही ग्रेव्ही थोडी थिकच बनवायची आहे. आणि त्यात मी आता अंडे बॉईल करून ठेवले होते आणि त्याला कट करून घेतलं होतं. ते सगळे आता आपण यात घालून देऊ. आणि मग नंतर आपण याला झाकण ठेवून लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटं पुन्हा शिजवून घेऊ. आता 2 ते 3 मिनटं झालेले आहे. मस्त वर तेलाचा तवंग आलेला आहे म्हणजे आपली भाजी रेडी झालेली आहे आणि सगळं छान व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे. चला तर आपण सर्व करूया. आता आपली भाजी रेडी. बघा, तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत दिसते आहे ती. ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.